पांडवांचा वनवास। पांडव जंगलात निघून गेले। तिथे त्यांनी एक छोटीशी कुटी उभारून आपलं वनवासी जीवन सुरू केलं। जंगलात मिळणारी फळं कंदमुळं हाच त्यांचा आता आहार बनला होता। दिवस उलटत होते। अनेक राजे महाराजे ऋषी नगरजन आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्यांना भेटायला जंगलात येऊन गेले। काही दिवसांनी पांडव द्वैत वनात गेले आणि आपला 12 वर्षांचा वनवास त्यांनी तिथे पूर्ण केला। एका संध्याकाळी पांडव आपापसात चर्चा करत असताना द्रौपदीने आपली व्यथा मांडली। दुर्योधनाने त्यांना अपमानित करून राज्यहीन करूनही युधिष्ठिराला संताप कसा येत नाही हाच तिला प्रश्न पडला होता। युधिष्ठिराने तिला सांगितलं की दया क्षमा आणि शांती ही महान पुरुषांची लक्षणं आहेत आणि त्यांना त्याच मार्गावर चालायला हवं। भीमाचं तर म्हणणं होतं की कौरवांवर आक्रमण करून त्यांचं गेलेलं राज्य परत मिळवावं। युधिष्ठिराने भीमाला समजावलं की शत्रूला कधीही कमकुवत समजू नये। कौरवांकडे अनेक महावीर आणि दिव्यास्त्र आहेत, त्यामुळे पांडव युद्धात त्यांची बरोबरी करूच शकणार नाही। त्याच वेळी महर्षी वेदव्यास तिथे आले। त्यांनी युधिष्ठिराला समजावलं आणि अर्जुनाने इंद्र आणि भगवान शिवाला प्रसन्न करून इंद्रनील पर्वतावर ठेवलेली दिव्यास्त्र प्राप्त करायला सांगितली। त्या दिव्यास्त्रांच्या मदतीने ते कौरवांवर सहज विजय मिळवू शकले असते। महर्षींची आज्ञा प्रमाण मानून अर्जुन इंद्रनील पर्वतावर गेला। त्याने इंद्राला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली। देवराज इंद्र स्वतः तिथे आले आणि अर्जुनाला प्रयोजन विचारलं। अर्जुनाने इंद्राकडे दिव्यास्त्र मागितली, पण भगवान शिवाच्या आदेशाशिवाय इंद्र दिव्यास्त्र देऊ शकत नव्हता। त्याने अर्जुनाला शिवाला प्रसन्न करण्याची सूचना केली। त्यानंतरच अर्जुनाला दिव्यास्त्र मिळणार होती। आता अर्जुनाने पुन्हा तपश्चर्या सुरू केली। त्यावेळी एक रानडुक्कर त्याच्या दिशेने धावत येताना त्याला दिसलं। अर्जुनाने त्वरित त्याच्यावर बाण सोडला। त्याचवेळी एका किरातानेही त्याच्यावर बाण मारला होता। भगवान शिव स्वतः अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी तिथे किरात वेषात आले होते। रानडुक्कर दोघांचे बाण लागून मरून पडलं होतं। अर्जुनानं त्याला हटकलं आणि किरातानं बाण मारल्याबद्दल त्याला जाब विचारला। किरातानं त्याला सांगितलं की तो त्या जंगलाचा राजा आहे, त्यामुळे शिकारीवर पहिला त्याचा अधिकार आहे। खूप वेळ दोघांमध्ये वाद सुरू होता। शेवटी अर्जुनाला किराताचा राग येऊन त्याने किरातावर बाणांचा वर्षाव केला। किराताने तो हल्ला सहज परतवला। त्याला काहीच इजा झाली नाही। अर्जुनाला समजलं की भगवान शिवाशिवाय दुसरं कोणीच त्याच्या बाणांचा सामना करू शकलं नसतं। त्याने क्षमा मागितली। अर्जुनाचा पराक्रम कौशल्य आणि साहस पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि मूळ रूपात प्रगटले। अर्जुनाची स्तुती करून त्यांनी त्याला आपलं सर्वात आवडतं दिव्यास्त्र पाशुपत अस्त्र दिलं। अशा प्रकारे अर्जुनाने दिव्यास्त्र मिळवली। आता काही काळ अर्जुनाने इंद्रलोकात वास्तव्य केलं। तिथे त्याने चित्रसेन गंधर्वाकडून नृत्य आणि संगीत कला शिकून घेतली। त्यावेळी पांडव कन्यका नामक जंगलात राहत होते। त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या। बद्री केदारला जात असताना द्रौपदीने काही अद्भुत कमळाची फुलं पाहिली होती। तिने भीमाकडे ती फुलं आणण्याचा हट्ट धरला। भीम त्या फुलांच्या शोधार्थ निघाला। रस्त्यात त्याला एक वानर रस्ता अडवून बसलेलं दिसलं। त्या वानराने आपली शेपटी लांब पसरली होती। भीमाने त्याला रस्ता सोडायला बजावलं, पण वानराने सांगितलं की तो आजारी आणि थकलेला आहे। जायचं असेल तर भीमाने स्वतःच शेपटी बाजूला करून जावं।
भीमाला आपल्या शक्तीचा गर्व होताच त्याने खूप प्रयत्न केला, पण तरीही भीम त्याची शेपटी हलवू शकला नाही। आता भीम भानावर आला, त्याने वानराची क्षमा मागितली। तो वानर म्हणजे भीमाचा भाऊ हनुमान होता। भीमाला आपल्या अंगात अद्भुत शक्तीचा संचार झाल्यासारखं वाटलं। आता तो कोणत्याही शत्रूवर मात करू शकत होता। हनुमानाने स्वतः युद्धात मदत करण्याचं, युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून शत्रूच्या मनात धडकी बसवण्याचं वचन भीमाला दिलं। हनुमानाने दाखवलेल्या ठिकाणी एका तळ्यात द्रौपदीला हवी असलेली कमळाची फुलं भीमाला मिळाली। त्या फुलांचं रक्षण काही राक्षस करत होते। भीमाने युद्ध करून सर्व राक्षसांना ठार मारलं। ही बातमी कळताच कुबेराने स्वतः तिथे येऊन तलावातील सर्व फुलं भीमाला दिली। जंगलात फिरताना एके दिवशी युधिष्ठिरने नकुलला जवळच्या तलावातून पाणी आणण्यास पाठवलं। तलावातील पाणी घेण्यास नकुल झुकताच तिथल्या यक्षानं त्याला अडवलं। यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय त्याला पाणी घेताच येणार नव्हतं। नकुलाने त्याच्याकडे लक्ष न दिल्याने तो तिथेच बेशुद्ध होऊन पडला। नकुल बराच काळ न आल्याने युधिष्ठिराने आता सहदेवाला पाठवलं। सहदेव तलावावर गेला, पण दुर्दैवाने त्याचीही तीच गत झाली। पाठोपाठ अर्जुन आणि भीमाचीही तीच गत झाली। शेवटी युधिष्ठिर स्वतःच तिथे गेला। तिथलं दृश्य पाहून युधिष्ठिरला धक्काच बसला। पाणी घ्यायला तो वागताच यक्षाने त्यालाही इशारा दिला की प्रश्नांची उत्तरं दिली तरच त्याला पाणी मिळेल आणि त्याचे भाऊ पुनर्जीवितही होतील। युधिष्ठिराने ते मान्य केलं। प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली। पृथ्वीपेक्षा महान कोण? आई। पर्वतापेक्षा उंच कोण? पिता। वायूहून गतिमान कोण? मन। अशा प्रकारे यक्ष प्रश्न विचारत गेला आणि युधिष्ठिर उत्तर देत गेला। शेवटी यक्षाचं संपूर्ण समाधान झालं आणि त्याने चारही पांडवांना पुनर्जीवित केलं। प्रत्यक्षात तो यक्ष साक्षात यमधर्मच होता। यमाने युधिष्ठिराला वर मागण्यास सांगितलं। पांडवांचा 12 वर्षांचा वनवास पूर्ण झाला होता। युधिष्ठिराने वर मागितला की पुढील 1 वर्षाच्या वनवासात त्यांना कोणीही ओळखू नये। तथास्तु म्हणून यम अंतर्धान पावला। पांडवही आनंदाने तिथून परतले।